मोदींच्या नावाने मतं मागायची. मग सीट्स आल्या की त्या सीट्स घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचं. हां, म्हणजे मी तर सगळ्याला साक्षी आहे. असे निकाल लागत होते. 4 वाजता उद्धवजी आणि देवेंद्रजींची प्रेस होती आणि मी पुण्याहून, मी पुण्यातून आमदार झालो, मी पुण्याहून हेलिकॉप्टरने मुंबईला पोहोचलो आणि उद्धवजी म्हणाले की नाही, 4ची प्रेस कॉन्फरन्स माझी मी करतो, तुमची तुम्ही करा. तिथेच लक्षात आलं गडबड झाली. मग त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वाक्य म्हटलं की आम्हाला सगळे मार्ग ओपन आहेत. माझं सगळे मार्ग ओपन होते तर आधी कशाला तिथे गेली? हा विश्वासघात आहे की नाही? तर मी ग्रामीण आहे तर मी पाटीत खंजीर खुपसणं वगैरे म्हणतो, पण विश्वासघातातच नाव पाटीत खंजीर खुपसणं आहे ना. तर मी काय म्हटलं, चुकीचं काय म्हटलं? भारतीय जनता पार्टी, आता माझा प्रवास, आमच्या श्रीकांत भाजीचा प्रवास सगळा जो चालला आहे तो 87,000 बूथवर किमान 180 जणं उभे करणं, ज्याची टोटल ही 1,80,00,000 होते, या दिशेने आम्ही प्रवास करतो. आम्हाला आता कोणाकडून फसवलं जायचं नाही आहे. आम्ही एकट्याच्या जेव्हा लढणार. शेवटी शिवसेना कुठे होती? हो, मुंबईत होती. बोट धरून तिला त्या शिवसेनेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये प्रमोदजी आणि भूपेंद्र द्रोणी आणलं. आणि करता करता तुम्ही अशा स्टेजला गेलात, 56 वर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बसलात आणि 105 वर्यांना टाटाबायाबाई केलं. आम्हाला तर कोणावर लढायचं नाही. आमच्याकडे काय झालं आहे, सगळ्या महाविकास आघाडीमध्ये काही झालं की यांचं डोकं खराब झालं आहे, यांना झोप येत नाही, यांच्या पोटात दुखतं. हे डॉक्टर आहेत, ज्यातून आम्हाला आमचं डोकं खराब झालं की त्यांना कळतं. हे डॉक्टर आहेत की आमच्या पोटात दुखतं कळतं. काय आर्ग्युमेंट करता अहो सावन, विदाऊट बी जे पी मुंबईमध्ये लोकसभा जिंकून दाखवा.